आमचं तर वय गेलं समजा शेतीतच, पण आमच्या लेकराला तरी आरक्षण द्यावा. आम्ही काय गुन्हा केला सरकारचा की आम्हाला आरक्षण का बरं देत नाही? आमच्या मराठी लोकांनीच तर कामं करू करू मारायचं का? लेकर शिक्षणवाल्याचे शिक्षकदार होतात आणि आमचे शेतकऱ्याचे लेकर शेतीच करतात, हे असं कशामुळं होत आहे? माझ्या दादा नाही, दादाची मागं आम्ही, दादा आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय दादा हलणारच नाहीत. आणि आम्ही मी सुद्धा हल्लाचे जर केसाला जर हात लागला, आम्ही इतके जण कशाला येतो? त्यांच्या केसाला सुद्धा हात लागू शकत नाही. त्यांचं त्यांना हात लावायची हेच नाही. त्यांना माहिती अख्खा महाराष्ट्र दादाच्या पाठीमाग उभा आहे. मुंबईत आले तर मुंबई जे आमचं करणारच आहेत आणि ते होणारच. पूर्वीचं टरकार सरकार आम्ही टरकारा फाडू आणि आम्ही आरक्षणच जिंकून दाखवू. माझं नाव मीरा सुनील गोडे, राहणार वडगाव. मला असंही म्हणायचं की सरकारला आमचे लेकर ही, आमचं तर वय गेलं समजा शेतीतच, पण आमच्या लेकराला तरी आरक्षण द्यावा. आम्ही काय गुन्हा केला सरकारचा की आम्हाला आरक्षण का बरं देत नाही? शिंदे साहेबांनी तर शपथ घेतली, शेपटीसारखे का बरं वागले नाही? आणि आता म्हणते मुंबईला येऊ नका. आम्ही तर मुंबईला येणारच आणि तुमची मुंबई जाम करणारच. आम्ही आमच्या दादाच्या पाठीमागे उभे आहात. पुन्हा तुम्ही म्हणता काय तुम्हाला द्यायचं असेल तर लवकरात लवकर काय तुमचा निर्णय घ्या. पुन्हा तुमचा ओवरलोड होईल, पुन्हा तुम्हाला कळणार सुद्धा नाही आम्ही काय करतो. ही माझी नम्र विनंती सरकारला की ताबडतोब काहीतरी निर्णय घ्यावा आणि काहीतरी त्यांनी सुधारणा घेऊन लवकर आम्हाला आरक्षण द्यावा आणि आम्हाला यश प्राप्त करून द्यावा. अजित पवार म्हणते मुंबईमध्ये येऊ देणार नाही, त्याला तुम्ही काय बरं नाही येऊन देणार? सगळ्याचा हक्क आहे मुंबईचा. ही मुंबई आम्हाला मराठी, आम्ही काही गुन्हा केला का मराठ्यांनी? आमचा हक्क आम्हाला द्या ना तुम्ही, राजधानी तुमचा देऊ नका ना. मुंबई आमची राजधानी आहे. तुमचा जसा हक्क आहे मुंबईवर तसा आमचा बी हक्क आहे ना. तुम्ही सरकार आहेत म्हणून काम द्याल का? गुन्हा आहे का आमच्यावाला? तुम्ही सगळ्याला आरक्षण देऊ शकता, आम्ही काय पाप केलं तुमच्यावालं? आमच्या मराठी लोकांनीच तर कामं करू करू मारायचं का? ऊस तोडीत होतो आम्ही काही कामं कामाला काय आहे? लेकराला आम्हाला तेच वळणं लागलंय ना. लेकराला बी आम्ही ऊस तोडतो म्हणून लेकराचं शिक्षण कमी होतं ना. आमचं लक्ष कशा जातं? शेतीत जातं. आणि मग लेकर शिक्षणवाल्याचे शिक्षकदार होतात आणि आमचे शेतकऱ्याचे लेकर शेतीच करतात, हे असं कशामुळे होतं? मग आम्ही गुन्हा काय केला सरकारचा? सरकारला म्हणा आरक्षण हे देवाच लागल, हे आमचा हक्क आहे. 50% आमचं आरक्षण आहे. आणि तुम्ही आम्हाला का बरं आरक्षण देत नाही? सगळ्यापेक्षा आमचा हक्क जास्त आहे. अर्धा हक्क आमचा आहे, सगळ्याचा अर्धा ना हक्क आता आमचा स्वतःचा आहे, आमच्या मराठ्याचा लोकांचा आहे. पण मराठ्या लोक माग कशामुळे पडे? आरक्षणच नाही ना. लेकर शिकत आहेत पण काही उपयोगच होत नाही, हे गुन्हा आहे. तुम्ही नियमाने वागा आणि सगळ्याला नियमानिवासपुरा सगळ्याला साथ द्या. आमचं आरक्षण आम्हाला दिलंच पाहिजे, ते आम्ही मिळाल्याशिवाय राहणारच नाही. आम्ही काही करू शकतो कारण की आम्हाला आमच्या मागं दादा नाही, दादाची मागं आम्ही, दादा आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय दादा हलणारच नाहीत आणि आम्ही बी सुद्धा हलणार नाही. काहीतरी वेळेस होईन असते तिथून पुढे काहीतरी आम्ही करूतच ना. मनोज दादा म्हणले की मी मुंबईची खिंड लढवितो. महिलांनी आपल्या तालुक्यातले आमदार खासदारांच्या घरी जाऊन त्यांना चपला मारा. आम्ही तेच करणार. आम्ही चपला मारू उद्या तुम्ही आमच्या दारात आले का? आम्हाला मतदान करा. तुम्ही झाले कोणाचे जीवार आमदार खासदार? महिलाचे जीवार झाले, मराठ्याचे जीवार झाले. मराठ्यांनी जर मतदान नाही केलं तुम्ही जीव कोणा ते तुम्ही हेच होऊन येणार नाही. तुम्ही कसे जर मत दिलं तरच तुम्हाला आमदार कपाला भेटतो, नाही तर तुम्ही खालीच राहता. आता पहाट सकाळी आज सकाळी मनोज दादा रडले. ते काय ना त्यांचे लेकर कळकळी ना त्यांच्या पाठीमागे उभा आहे, त्यांना त्यांचं कर्तव्य दिसतंय ना. मराठीचे लेकर शिकते शिकते त्यांना फाशी घेऊन मारतात, आत्महत्या करतात. कशामुळे करतात? आई वडिलांचे पैसे जातात. घरी जावं तर आई वडिलांचं दुःख सहन होत नाही. आणि इकडं तर हे काही सरकार आरक्षण देत नाही आणि आम्हाला काही नोकरी लागू शकत नाही. लेकर घराघर आत्महत्या करतात. बरोबर आहे. रडले रडले कशासाठी माहिती आहे का तुम्हाला? की त्यांना काय वाटतंय की बा मी मुंबईत गेलो आणि माझ्या जर जीवाचं काही बरं वाईट झालं तर तशा वेळेस तुमचं काय म्हणजे भूमिका राहील? दादाचे जर केसाला जर हात लागला, आम्ही इतके जण कशाला येतो? त्यांच्या केसाला सुद्धा हात लागू शकत नाही. त्यांचं त्यांना हात लावायची हेच नाही. त्यांना माहिती अख्खा महाराष्ट्र दादाच्या पाठीमागे उभा आहे. त्यांना हात लावू शकत, त्यांना जमणारच नाही हात लावायला. हात लावला त्यांना काय होईल ते पुढचं आम्ही मग आम्ही नंतर ठरू. आता त्यांना सांगत नाहीत आम्ही. पण त्यांचा लय त्यांनी आईतून मागं आमचं लय केलंय आम्हाला. पण त्यांनी आता तरी नीट राहावं, आता तरी सुधारणा करावं त्यांनी आणि आम्हाला आरक्षण तातडीनं द्यावा. मुंबईपर्यंत येऊ सुद्धा देऊ नये त्यांनी. उलटा आम्हाला त्यांनी या 2000 देऊन टाकावं. मुंबईत आले तर मुंबई जे आमचं करणारच आहेत आणि ते होणारच. पूर्वीचं टरकार सरकार आम्ही टरकारा फाडू आणि आम्ही आरक्षणच जिंकून दाखवू.